रस्त्यावर असलेला ट्रान्सफॉर्मर न काढल्यानं हातकणंगले कबलूर इथल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हातकणंगले कबलूर येथील लक्ष्मीनगरमधील नागरिकांनी रस्त्यावर असलेला ट्रान्सफॉर्मर सुमारे 20 वर्षांहून अधिक काळ झाला तरी न निघाल्यानं निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं एकच खळबळ उडाली. तसेच प्रशासनाचा निषेध करत घरावर काळे झेंडे लावले असून 23 एप्रिलपूर्वी योग्य तो निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटलंय. येथील कबलूर चंदूर रोडवरील फरांडे मळ्यानजीक असलेल्या लक्ष्मीनगर गल्ली नंबर 6 आतमध्ये जाण्याच्या रस्त्यावरच विजेचा खांब आहे. यावरून 3-फेज लाईटची विद्युत वाहिनी तसेच यावर ट्रान्सफॉर्मर देखील आहे. सदरचा ट्रान्सफॉर्मर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी MSEB यांच्याकडे निवेदन दिलेत, मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. सदर कामासाठी आमदार हळवणकर यांनी दुसऱ्यांदा 2 लाख फंडही मंजूर केला आहे. नारळ फोडून उद्घाटन झालं, मात्र सुमारे महिना उलटला तरी अद्याप काम चालू न झाल्यानं नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाला आम्ही विनंती करत आहे की आम्ही सदर जे या गल्लीत एक ट्रान्सफॉर्मर आणू आहे, भले कित्येक वर्ष विनंती करून अर्ज करून तक्रार करून या गल्लीतल्या लोकांची हकनाक त्रास होत आहे आणि शासन फक्त आश्वासन देतात. आमदार असू दे, खासदार असू दे, फक्त आश्वासन देतात आणि ह्या दिवसात एवढ्या दिवसात आम्ही पूर्ण काम करतो म्हणतात. त्यासाठी आम्ही इथं सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि सदर या येत्या 23 तारखेपर्यंत जर आमचं हे काम जर पूर्ण जर नाही केलं, कुणी असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, जर त्यांनी जर आमचं हे काम पूर्ण नाही केलं तर आम्ही सदर एक 1.5-2 लाख जो मतदार आहे त्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे. त्यासाठी विनंती करून या लोकांनी सर्वांनी मनावर घ्यावं अशी आमची विनंती आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.